अंदमान येथे जमलेल्या सावरकर प्रेमी बंधून आणि भगिनी कारण या विश्व साहित्य संमेलनाचा विषयच मुळी सावरकरांच्या साहित्याविषयीचा आहे आणि त्याच्यासाठी अंदमानपेक्षा आणखी चांगली ठिकाण असूच शकत नाही सावरकरांच्या आयुष्यातलं काळ्या पाण्याची शिक्षा दोन जन्मठेपीची शिक्षा त्यांना झाली जेव्हा ते या सेल्युलर जेलमध्ये आले त्यावेळेला जेलरनी सांगितलं सावरकरजी दोन जन्मठेप म्हणजे काय तुम्हाला कळतं का तुम्ही जिवंत जाणार नाही बाहेर सावरकरांनी उत्तर दिलं की अरे दोन जन्मठेपीची शिक्षा दिला आहे परंतु दोन जन्मठेपा पूर्ण होईपर्यंत ब्रिटिशांचं साम्राज्य तरी राहील का भारतावर इतका अदम्य विश्वास सावरकर म्हणजे एक तेजस्वी क्रांतिकारक व्यक्तिमत्व आणि तितकंच भावनाप्रधान साहित्यिक बुद्धिप्रामाण्य अनादिमी अनंत मी, मी भला या मीमध्ये मीपणा नसून एक आध्यात्मिक भाव आहे ते सांगतायत कोहम मी कोण आणि मी तर लहानपणापासून सावरकरांचं सा सगळी पुस्तकं मग अठराशे सत्तावन्नचं स्वातंत्र्य समर असो ब्रिटिशांनी बंड म्हटलं म्हणून इकडचे अनेक लेखक अठराशे सत्तावन्नच्या या स्वातंत्र्य युद्धाला बंड म्हणत होते ते, ते बंड नसून स्वातंत्र्य समर आहे समर हा सुद्धा त्यांच्या भाषा शुद्धीचा एक भाग आहे म्हणून स्वातंत्र्याचं एक युद्ध आहे हे त्यांनी इतक्या ठळकपणे मांडलं मॅझिनीची प्रस्तावना जी लिहिली मॅझिनीच्या चरित्राला ती तोंडपाठ आम्हाला लहानपणी झाली कारण किंवा त्यांचं काव्य कवितासुद्धा शुरामी वंदिले असो जयस्तुते असो सागरा प्राणतळमला इतका आर्थगीत होऊ शकत नाही कुणाचं आणि सगळं कलमाला काव्य हे त्याचं उदाहरण आहे सावरकर हे विज्ञानवादी होते सामाजिक समतेसाठी लढणारे सामाजिक समरसतेसाठी खरा लढा दिलेला आणि जातीयता समाप्त व्हावी यासाठी पतित पावन मंदिराची स्थापनेपासून समाज सुधारणेची इतकी उपक्रम त्यांनी केले या सेल्युलर जेलमध्ये खेड्याच्या सहाय्याने आपली कविता लिहून ठेवणं आणि ती सगळी मुखोद्गत करणं आणि त्याच्या पुढे ती संबंध उतरून काढणं हे काव्य धगधक्त काव्य आहे हे साहित्य जिवंत साहित्य आहे आणि त्या साहित्याच्या साहित्या वाचनाने मन प्रफुल्लित नुसती नव्हे तर ती अत्यंत राष्ट्रभक्त मनं तयार होतात सावरकरांचं सा साहित्य हे नुसतं भावनेचं सा साहित्य नाही आहे त्याला उद्दिष्ट आहे आणि उद्दिष्ट प्रधान भावनात्मक साहित्य असं त्याचं खरं वर्णन करता येईल मी खरं म्हणजे आज अंदमानमध्ये येणार होतो पण आज मला पॅरिसमध्ये जावं लागलं त्यामुळे तिथे कारण यावर्षी जागतिक हवामान बदलाचं फार मोठं परिषद त्या ठिकाणी एकूण व्हायचे आणि त्याच्या तयारी सगळ्या चालू आहे आणि त्यामुळे जगाच्या व्यासपीठावर भूमिका मांडणं हे महत्त्वाचं असतं परंतु मला फ्रान्सला जाताना मार्सेलची आठवण येते माझ्या मनात आहे की एक ना एक दिवस कारण तिथल्या नियमानुसार अजून स्मारकाला तिथे परवानगी मिळाली नाही परंतु मार्सेलिसला जिथे सावरकरांनी विश्वविख्यात आपली उडी घेतली तिथे सावरकरांचं सा खऱ्या अर्थाने एक चांगलं स्मारक झालं पाहिजे कशा तरी पद्धतीने झालं पाहिजे यासाठी निश्चितपणाने आपल्या सगळ्यांची सदिच्छा हवी आणि आपण हा प्रयत्न निश्चित करू एवढं मी या निमित्ताने सांगतो आजचं विश्व साहित्य संमेलन भरवणाऱ्या सगळ्या संयोजकांचं आणि त्याच्या उद्घाटनासाठी आलेत आमचे सहकारी शिवसेना नेते उद्धव ठाकरे आमचे मंत्रिमंडळातले सहकारी आनंद गीते आणि बाकीचे सगळे आलेत त्या सगळ्यांची भाषणं तर आपण ऐकालच परंतु मलाही प्रत्यक्ष उपस्थित राहायला आनंद वाटला असता पण आजही पुन्हा तुम्ही मला जसं नेहमी पाहता तसं टी व्हीमधल्या चौकटीतच पाहतो आहोत पण माझी भावना आहे की सावरकरांच्यासाठी आणि सावरकरांच्या सावर तेजस्वी साहित्यापासून प्रेरणा अधिकाधिक लोकांपर्यंत गेली पाहिजे आणि त्यासाठी जे उपक्रम साहित्य परिषद राबवेल त्यामध्ये मी निश्चित माझा सहभाग देईन एवढंच या निमित्ताने सांगतो संमेलनाला यश चिंतो आणि आपली रजा घेतो जय हिंद